नमस्कार। बी आर न्यूज चैनल प्रस्तुत सोलापुर मार्केट फेज या कार्यक्रम मी रूपाली वाडेकर आपलं स्वागत करते। प्रेक्षको तुम्हार लक्षात आलेलंच असेल मी नक्की कोठे आले, सोलापुरातील साटे गल्ली येथील व्ही आर पवार साडी सेंटर इथे। तुम्ही पाहू शकता किती भव्य दिव्य हे शोरूम आहे, किती वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, काय काय आहे नक्की या शोरूम मध्ये, कोणकोणते क्वालिटीज आहेत, व्हरायटीज आहेत, साड्यां व्यतिरिक्त काय काय आहे हे देखील आपण आता व्ही आर पवार साडी सेंटर मध्ये जाऊन पाहणारच आहेत। नमस्कार। बी आर न्यूज चैनल प्रस्तुत सोलापुर मार्केट फेज या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत वी आर पवार साडी सेंटरचे महेश सर आहेत। नमस्ते सर। नमस्कार, बोला। तर सोलापूर मार्केट फेज या कार्यक्रमात आपलं स्वागत। अच्छा, ओके, तुम्ही आमच्याकडे आलात त्यामुळे तुमचंही स्वागत आहे, बोला। अच्छा, ओके, बोला। सर आपले हे जे साडी सेंटर आहे याची स्थापना कधी झालेली आहे? याची स्थापना झाली 1943 ला। आमचे आजोबा 1943 मध्ये त्यावेळेला दुष्काळ फार मोठा पडला होता, म्हणजे आमचे जे आजोबा आमची आजी जे ऐकवीत होतो आम्ही लहानपणापासून जे ऐकतोय ते मी तुम्हाला शेअर करतोय, बोला, ऐकू घ्या व्यवस्थित। 1943 ला 1943 ला जेव्हा दुष्काळ पडला होता, आमचं मूळ गाव इरकल, इरकलच्या 38 किलोमीटर बाजूला गुडूर हे गाव आहे। गुडूर गावा या मूळ गावी आमचे आजोबाला 7 भाऊ होते। तर त्यावेळेला आमचं स्वतःचा जवळपास 250 वर्षाचा आमच्या घराण्याचा विवरचा इतिहास आहे, म्हणजे हातमागाचा आमचा इतिहास आहे। आमचे आजोबा त्या काळी 2-3 बैलगाडी माल चोळी घेऊन इथे आले होते। चोळीचा आमचे इरकल आणि चोळी या दोन्ही आमचा त्यावेळेला आमचं स्वतःचं ओन प्रोडक्शन होतं आणि आजही आहे। चाटिंगली पोलीस चौकीच्या बाजूला तिथं आमचं स्वतःचं त्यावेळेला आजोबांनी भाड्याने घेतलेलं एक दुकान होतं। 280 स्क्वेअर फूट, साधारणतः 300 स्क्वेअर फूटचं दुकान होतं। त्याकडे आजोबा साड्या घेऊन चुळखण घेऊन आले होते आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सोलापूर हा जो आहे हा सौदचा प्रवेशद्वार आहे आणि हा जो भाग आहे तो तिथून माल व्यापारी घेऊन जात होते इरकलला येऊन। नाही, तिथं गुडूरला येऊन घेऊन जात होते। तर आमच्या आजोबांना कल्पना आली की बाबा चला आपण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू। मग त्यावेळेला 1943 ला आमचे आजोबा इथे आले, आजोबा आले त्यानंतर त्यांनी इथं दुकान भाड्याने घेतली, वरती राहायला होते आणि त्यावेळेला त्यांनी तिथून व्यवसाय चालू केला। मग वडिलांनी तिथून व्यवसाय करत आम्ही वडील आता आमची ही आता दुकानामध्ये चौथी पिढी आहे। साधारण हा जो व्यवसाय आहे हा परंपरागत चाललेला आहे आणि आता आमच्या रक्तामध्ये पण जरी असं कापलं तरी रक्त निघणार नाही, सूतच निघेल, रेशीम दोरे हे दोरे तरी निघेल, म्हणजे इतकं इथपर्यंत आमच्या मध्ये हे भिनलेलं आहे। आणि जे काही आम्ही काम करतोय कार्य करतोय हे प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः लक्ष देऊन, स्वतः डिझाईन देऊन, रंगणीचं कॉन्सेप्ट सांगून आम्ही स्वतः डिझाईन विणून घेतो, डिझाईन तयार करून घेतो। आता आमच्याकडं जर किशात घातलं हात पैशाच्या ऐवजी माझ्याकडे रेशीमचे दोरे निघतील, वार्प कुठला, वेफ कुठला, त्याला काय धागा द्यायचा हे सगळं आमचं, आम्ही जे काय काम करतो ते मनापासून करतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडं नॉलेज आहे। हा माझा मुलगा हा सुद्धा हा व्यवसायामध्ये आहे। आता आम्ही हा दुकान बघा, हे दुकान आम्ही जवळपास आम्ही 4 भाऊ, वडील आणि त्या आलेले पुढचे 4 मुलं असं 9 जण आम्ही इथे स्वतः झटतोय, यामुळं हा रिझल्ट आहे। सगळ्यांना वाटतं पवार इथपर्यंत पोहोचलेले झालेलं आहे पण याच्यामध्ये आमचं 9 माणसं दुकानामध्ये राबतायत आणि एवढी व्हरायटी जमवतोय की त्याला मर्यादा नाही आहे। आणि साधारणतः समजा एक नॉर्मली माझं मी मोठेपण म्हणून सांगत नाही, एक नॉर्मल गोष्ट सांगतो, समजा एक फॉर एक्झाम्पल एक 4 लेडीज उभारलेत आणि त्यांनी म्हणलं की बाबा एखादी मुलगी म्हणली किंवा एखादी स्त्री म्हणली की बाबा मी पुण्याला जाऊन साडी आणले होते, मग ते बाकीचे 3 आहेत ना ते हसतात, पुण्यामध्ये गेले होते इथे एवढं व्यक्त आहे। कस्टमरच्या भावनामध्ये मनामध्ये काय आहे, पुण्यामधले 7-8 दुकान ओतल्यावर एक व्हीआर पॉवर तयार होतं, एवढं व्हरायटी आहे एका वेळेला एका ठिकाणी, एवढं व्हरायटी पाहायला मिळेल शक्य नाही आहे। एवढं अनलिमिटेड माल ठेवतो, 100 रुपये सुरुवात होते, डेटेंट कोणाला लेडीजच्या तोंडात जर साडी कुठला हा ए व्हरायटी आली
तर ती ती मिळाली उपलब्ध असेल नाही हा शब्द आमच्याकडे नाहीये. अरे सर आपल्या आता इथे शाखा किती आहेत सर सोलापूर मध्ये? नाही आमची शाखा एकच आहे. एक शाखा आहे. आम्ही स्वतःचं पॉवर एकच एकवटून ठेवलेलं आहे. आम्ही पॉवर डिवाइड बळ करतात त्याला डिवाइड केलेलं नाहीये. पॉवर वी आर पॉवर त्याच्याबरोबर वी आर पॉवर पॉवर. अच्छा अच्छा असं आम्ही समजतो आमच्या घरामध्ये. आम्ही आहे कंबाईन म्हणून आम्ही व्ही आर पॉवर आहे. वी आर पॉवर असं आहे. अच्छा अच्छा सर आता जो आपला कुठलाही व्यवसाय आला की त्याच्यामध्ये चढ उतार आले बिझनेस आला की तर असं काय तुमच्या लक्षात राहिलेला काय अनुभव आहे की म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा माणूस नर्वस होतो डिप्रेशिएशनमध्ये जातो तर आता तुम्ही एवढं यशस्वी आहात तर याच्यातलं याच्यामागे तुम्ही तुम्हाला काय अनुभव आले वाईट सुख दुःख? मला माझ्या गुरुंनी एकच गोष्ट सांगितलेली आहे माणूस जिवंत आहे म्हणजे काय तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याला ॲडमिट असलेल्या माणसाला आपण जसं पिक्चरमध्ये बघतो की त्याला पल्स सगळे लागलेले आहेत आणि ते हार्टबीट सगळे वर 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 खाली वर खाली दाखवत आहे. जर हे वर खाली आहे तर तो माणूस जिवंत आहे. तो असा आहे म्हणजे तो माणूस संपला. माणसाच्या जीवनात जर उतार असेल तरच चढ आहे. चढ आहे तर उतार आहे हे स्वतःला जीवनामध्ये मान्य करून घ्यावं लागेल. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार तर येतच असतात हे स्वतःला मान्य करावं लागेल. यामुळे थोडंसं मेडिटेशन देवावरती भरोसा तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यानंतर एखाद्या अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित अंगीकारत असेल तर आपल्याला मला नाही वाटत की बाबा निगेटिव्हनेस यायला पाहिजे. निगेटिव्हनेस हा माणसाच्या अंगामध्ये थोडंफार येतो साहजिक आहे येणार पण त्याबरोबर आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्हनेस जी आहे तेच आपल्याला जिवंत ठेवतं. काय अनुभव तुम्हाला सर लक्षात राहिलेला आहे का? अनुभव जर असा सांगायला गेला तर हा ताजाच अनुभव आहे. हा कोरोनाचा अनुभव आहे. साधारणतः एक नॉर्मल गोष्ट सांगतो तुम्हाला म्हणजे एक व्यवहाराची गोष्ट सांगतो. वर्षभरामध्ये एक तुमचा गणपतीचा सीझन म्हणजे पक्ष पंधरवडा त्याच्यानंतर ना हा तुमचा कुठला होळीचा महिना. होळीचा महिना ह्या दोन सीझनमध्ये मार्केट पूर्णच पूर्ण कोलॅप्स असतो. मार्केटमध्ये तुमच्या गणपतीच्या वेळेला परीक्षा दसऱ्याच्या वेळेला परीक्षा असतात गणपतीच्या वेळेला यामुळं मार्केटमध्ये मुवमेंट नसतात. त्यानंतर ना तुमचं मार्च महिन्यामध्ये एक्झाम्स मार्च एंडिंग सगळ्यांची EMI रक्कम्स यामुळे पण मार्केटमध्ये आमच्यामध्ये पैसा असा नसतो. आणि ह्या साधारण पिरियडमध्ये खरेदीला गेल्यानंतर ना पेमेंट द्यायचं आहे. खरेदीला गेल्यावर पेमेंट द्यायचं हे जे सगळं सिस्टीम आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये पूर्ण पैसे व्यापारीला म्हणजे पेड करायला 100 रुपयाचं आमचं समजा CC आहे तर 100 रुपयाचं CC साधारण आमचं 80-90 रुपये उचल झालेलं आहे. आणि त्यानंतर न 9 मार्चला आम्ही सगळे खरेदी करून आम्ही सगळे भाऊ लोक जागेवर पोचलो. 15 मार्चला साधारणतः छान थोडंसं गिरॅक सुटलं होतं. 19 मार्चला बॉम्ब लॉकडाऊनचा बॉम्ब पडला. भूतो न भविष्यत असं झालेलं आहे. ह्या पिरियडमध्ये माझा 85 रुपये साधारणतः माझा CC उचल झालेला आहे. आता मला स्टाफ सांभाळायचं आहे मला स्टाफ बघायचं आहे. मग आमच्या घरामध्ये आम्ही सगळ्यांनी वडिलांनी मुलांनी भावांनी आम्ही सगळे मिळून मीटिंग केली. मग आमच्यामध्ये ठरलं की बाबा माणूस प्रत्येक ठिकाणी स्वतःचं नाव करण्यासाठी ह्या देवळात पैसा दे त्या देवळात पैसा दे स्वतःचं बोर्डिंग लाव होल्डिंग कर असं करतो. पण प्रत्यक्षात काय माणसाला नॅचरल काय आहे की बाबा हे माझी माणसं आहेत. एखादा कामगार जर समजा माझ्याकडे मी कामाला ठेवून घेणे म्हणजे त्याचं मी संसार माझ्याकडे बांधून घेतलेला आहे हे असं आहे जवळपास. मग त्याचे सुख दुःख सगळे आले मग कधी आई पण व्हावं लागतंय कधी बाप पण व्हावं लागतंय त्या हिशोबाने आपण सगळं काम सांभाळून प्रेमाने करून घेतो. मग त्या पिरियडमध्ये आपण ह्या माणसांना सांभाळायचं आहे. माझ्याकडे हातामध्ये पैसे पण नाही आहेत. आणि किती दिवस हे लॉकडाऊन आहे साधारणतः सुरुवातीला 10-15 दिवस वाटलं होतं की वाचला 15 दिवस संपेल. एकूण 123 दिवस घरात बसून होतो. 123 दिवस माझ्या आयुष्यामध्ये मी कधी घरात बसून राहिलं असं आमच्या कधीच आमच्या घरामध्ये कोणाचं झालेलं नाही. कोणाचं पण झालेलं पण नसणार सोडा. मी माझं काय वैयक्तिक मी मोठेपणा सांगत नाही. म्हणजे ह्या साधारण पिरियडमध्ये एवढा निगेटिव्हनेस नर्वसनेस आणि आम्ही एवढं लोकांशी चर्चा करणारे बोलणारे माणसं आहोत की आम्हाला गप बसणं हा
आणि बंद खोली मध्ये राहा, घराच्या बाहेर पडू नका, एवढा जो निगेटिव्हनेस आहे हे साधारणतः जेलमध्ये बसल्यासारखंच होतं। त्याच्या त्यानंतरनं माणसांना सांभाळण्याचा त्यांचा पगार सगळे प्रत्येक गोष्टी ह्या आम्ही मी कर्ज काढून मी माझ्या स्टाफला सांभाळा तीन महिने, कारण ते आपलं तुमच्यावर सगळं डिपेंड आहे। तुम्ही म्हटलं मी आमच्या माझ्या माणसांना मी माझ्या हिशोबाने साधारण बोलून आम्ही हिशोब काढून चर्चा करून त्यांना पण म्हणजे समजूतदारपणा तर सगळ्यामध्ये आहे, संपरिस्थिती सगळ्याला समज दिसत असते, यामुळं काही जास्त कोणाला सांगायची गरज लागत नाही। आम्ही बसून लिस्ट काढून तयार करून आम्ही सगळ्या आमच्या माणसांना आमच्या परीने पूर्णतः जेवढं सांभाळता येईल थोडं सांभाळा। आता सर कोरोना नंतर आता आपल्या बिझनेसवर काय परिणाम होत आहे सध्या? थोडस आता मनामध्ये भीती आहे आणि थोडस उत्साह पण आहे। भीती ह्या गोष्टीची आहे की साधारणतः 4 महिने माणूस जो घरात बसलेला आहे, समजा प्रत्येकाचे 100 रुपये पगार आहे तर प्रत्येकाला 50 ते 60 रुपयेच मिळालेले आहेत, राईट? सोलापूर आणि तालुक्या प्लेसमधून भरपूर एक समजा एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे मला जिथपर्यंत समजतं तिथपर्यंत बोलतो मी, माझा अभ्यास जेवढा आहे। समजा एक फॉर एक्झाम्पल आपला सोलापूरपासून एक 100 किलोमीटरचा जो रेडिएशनमधला जो परिसर आहे, ह्याच्यातले भरपूर माणसं जे आहेत, जो शेतकरी वर्ग आहे, जो नॉर्मल माणूस आहे, त्यांच्यातला प्रत्येक घरातला प्रत्येक 3 घरामागं एक घर किंवा 2 घर पुणे मुंबई अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी ते जॉबला आहेत। आणि त्या लोकं पुणे मुंबईमधले लोक जॉब लेस झाले, काही पगारच्या फार कमी पर्सेंटेजमध्ये ते लोक काम केले, ते लोक पण फार सर्वाईव्ह केले, मी काय म्हणतो थोडंसं नीट समजून घ्या। तर ते लोक त्या पिरियडमध्ये आपल्या मूळ गावी परत आले, काही राहिले, जे राहिले ते स्ट्रगल करत राहिले। आणि इथला जो शेतकरी आहे, आजच्या बघा शेतीच्या आपल्या व्यवसायामध्ये जो भारतीय शेती व्यवसाय जो आहे ना, हा पारंपरिक आहे, एवढा आधुनिक नाही आहे। भारतामध्ये कुठलीही गोष्ट मनाने होते डोक्याने होत नाही, यामुळं माझा असावा असं मला वाटतं। जो माणूस पुणे मुंबईला गेला आहे तो वापस आला आहे, किंवा तो पुणे मुंबईचा माणूस सणावाराला लग्नसराईला आपल्या मूळ गावी येतो, सण साजरा करतो आणि लग्न घरातले समारंभ करतो आणि परत जातो, तोच अडचणीमध्ये सध्या आहे जो पुणे मुंबईला आहे। पहिली गोष्ट तो मेला आहे, तो स्ट्रगल करतोय, तो जीवन घासून काढतोय, आणि त्याच्यावर त्याची इथली फॅमिली होती, साधारणतः पाऊस फार छान पडला, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इतकं सुंदर वातावरण होतं की बाबा चला असं मिळलोय तर बाबा शेतामध्ये तर सोनं तर पिकलंय, पिकलंय असं म्हणायला तोंडातला आपण जसं घास काढून घ्यावा तसं निसर्गाने हे कोरोना संकट सुलतानी संकटने मारलं, आता हे आसमानी संकट जे ओढवलेलं आहे। मनामध्ये उत्साह पण आहे पण भीती आहे की कुठलं संकट नाही, असं कुठलं संकट येणार नाही आहे, आता संपले संकट संपले। मार्केटमध्ये पैसा कसा येईल ह्याची शाश्वती अजून मनामध्ये नाही आहे, तरी पण निगेटिव्हनेस आणि पॉझिटिव्हनेस असं जर विचार करायचा असेल तर आपल्या गरजा किती होत्या हे आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवलं। आपण साधारणतः महिन्याभरामध्ये 100 रुपये खर्च करतो तर आपल्याला लॉकडाऊनमध्ये किती लागले, साधारणतः 35 रुपये लागले नॉर्मल, ते पण दिवाळी साजरून केल्यासारखी। म्हणजे आपला जीवन जे आहे हे आजपर्यंत आपण वायपट खर्च जास्त करत होतो, हे यावर्षी आपल्याला कोरोनामुळे लक्षात आलं, गरजेपेक्षा आपण जास्त खर्च करत होते। म्हणजे चैनीचा व्यापार होता तो आता आपण नॉर्मल पोझिशनमध्ये आलो आहे, यामुळं आता मला इथं थोडंसं मनामध्ये शंका आहे की बाबा कस्टमर मार्केटमध्ये पैसा बाहेर पडेल, मनात थोडंसं शंका आहे। पण हे पण आहे की आपल्या गरजा आपण व्यवस्थित यावेळेला ओळखल्यात आणि यावर्षी आपल्याला कमवायचं नाही, यावर्षी आपल्याला जगायचं आहे आणि आपल्याला पुढची गाडी पळवायची। तो ते गाणं आहे ना, आने वाला पल जाने वाला है, ते गाणं पुटपुटायचं आणि परत कामाला लागायचं, उभं राहायचं। सर आता आपल्याकडे याच्या फक्त लेडीज साठी साड्यां व्यतिरिक्त काय काय आहे सर? साड्यांमध्ये बघा लिमिटेशन्स नाही आहेत, जे जीभेवरती म्हणाल ती साडी देतो। एक चंदेरी एकच सोडलं ना, चंदेरीचं थोडंसं चिरायचं 1 तासाची पण काय गॅरंटी येत नाही,
यामुळे चंदेरी एक व्हरायटी एक शब्द सोडला ना भारतातला सगळ्या साडी आम्ही ठेवतो। आणि कमीत कमी काय रेंज पासून म्हणजे साडी? 90 रुपये सुरुवात आहे। 90 रुपये पासून 20 25 30 कसं पाहिजे तसं, जे साधारण समोरच्या माणसाची कशी बुक आहे तशी प्रत्येक व्हरायटी आहे माझ्याकडे। बघा साधारण तुम्हाला सांगतो 300 किलोमीटर रेडिएशनचं कस्टमर आहे। अच्छा, कुठून कुठून येते सर माझ्याकडे? बघा सगळ्यात पहिली गोष्ट येते पुण्यावरनं कस्टमर येते, पुण्यावरचे। कारण आमच्याकडे एक गोष्ट आहे, आमच्याकडे स्टाफ जो आहे ना कस्टमरला पटवत नाही, समजून सांगतो, माल ढिगभर टाकतो, भरपूर दाखवतो, कस्टमर शांत समाधान विसर माल दाखवतो। आणि आमच्याकडे आम्ही माणसांचं जे आम्ही स्वतः आम्ही मालकांना ट्रेनिंग देतो ते थकत नाहीत, मनाने दाखवतात। आणि हे आमचं सोलापूरचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे माणसं थकणारी नाही आहेत, थकणारी माणसं आमच्याकडे सोलापूरमध्ये नाही नाही आहे। आणि पुण्या व्यतिरिक्त बाकीचे कुठून? कर्नाटक कुठून सांगतो? माझ्याकडे बघा पुणा, सांगली, सातारा, तासगाव, तुमचं जत, बिजापूर, आणि काही कस्टमर्स हुबळीवरनं पण माझ्याकडे येतात, गुलबर्गा कस्टमर येतात। हुबळी आणि गुलबर्गा विजापूरचं एक गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे काय कांजीवरम 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 कांजीवरम, मग आपलं दुकान 50,000 पण कांजीवरमच आहे, 30,000 कांजीवरम आहे, 20,000 कांजीवरम आहे, 2,000 कांजीवरम आहे। कॉन्सेप्ट काय? एकच पॅटर्न काय? एकच। ते लोक ती नेसून नेसून कंटाळले, साधारणतः त्यांचं आयुष्य ते कांजीवरमवरतीच गेलेलं आहे। यामुळे ते लोक आता आमच्याकडे थोडंफार काही कस्टमर्स आहेत जे च्युजी आहे, ज्यांना कॉन्सेप्ट समजतं की आता आपल्याकडे ह्या झालेल्या आहेत, आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे, मग असे भरपूर कस्टमर माझ्याकडे असे या साधारण 3 वर्षामध्ये येऊ लागलेले आहेत। आपण सर व्यापारामध्ये स्पेशलिस्ट काय आहे? स्पेशलिस्ट काय म्हणजे विषय वैशिष्ट्य काय आहे साड्यांमध्ये किंवा आपण यासाठी प्रसिद्ध आहोत? वैशिष्ट्य हे आहे की आम्ही कस्टमरला वेळ करून सोडतो, कस्टमर गेलाच जातच नाही, कस्टमर वेळ करून सोडतो, फक्त कन्फ्यूज होऊन एवढी इच्छा। अरे अरे, म्हणजे मला काय वाटतंय एवढं दाखवतो ना ते कस्टमर वेळ व्हायला पाहिजे पण कन्फ्यूज होऊ नये। वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर एखादी वस्तू ती गोष्ट असेल तर वैशिष्ट्य सांगू शकतो, कारण प्रत्येक गोष्टी आमच्या मनामध्ये करून घेतात। आता माझा मुलगा पण जो आहे, आता माझा मुलगा हा दीपक आहे, हा पण 3 वर्ष बिझनेस सांभाळतात, आपले बिझनेस सांभाळतो, हा पण 3 वर्ष साधारणतः शिकायला साऊथमध्ये होता। साऊथमध्ये असताना हा लहानपणापासून 7वीमध्ये असतानापासून हा माझ्या आमच्या बरोबरीमध्ये आहे। 7वीमध्ये असताना व काय झालं, शाळा झाली, शाळा झाली, कच्ची शाळा सुटली, 12 वाजता शाळा सुटली, दुकानात बसला, अभ्यास दुकानात करतोय, बाजूचं लहान दुकान होतं तिथं, तो तिथं सांभाळत होता। यामुळे त्याला प्रत्येक गोष्टी माहीत आहेत। हा जेव्हा साऊथमध्ये राहिला होता तो दर शनिवारी रविवारी तो खरेदीला जात होता तिथे। यामुळे हा पुढचा पण आमचं जनरेशन जे आहे हे प्रत्येक गोष्ट जे आहे ना, आम्ही कुठलीही गोष्ट डीपमध्ये काम करतो, डीपमध्ये काम करतो, परचेस केलं विकलं ट्रेडिंग करत नाही। आमचं काम स्वतः डिझाईन देतो। आजच मी एक अजून एक 2 डिझाईन दिलेत कस्टमर व्यापाऱ्याला, आहे दाखवत होतो तुम्हाला ते, आम्ही स्वतः डिझाईन देऊन तयार करून देतो। म्हणजे कसं आहे की सवय लागलेली आहे की एक पाऊल पुढं राहायचं, यामुळे ते जे आहे ते आम्हाला थांबवत नाही। आणि आमचं पुढचं जनरेशन पण तेच आहे, आपण आता साधारणतः आठवड्यातून 2 ते 3 दिवस बाहेरच असतो, आपण बिझनेसमध्येच बिझनेसमध्येच बिझनेससाठी खरेदीसाठी परचेसिंगसाठी डिझाईन देण्यासाठी आता पुढचं जनरेशन आमचं कामाला आलेलं आहे। आता आमचं हे आता आमच्या आजोबापर्यंत ना आता हा चौथी पिढी आहे आमच्या दुकानामध्ये काम करते। सर आपल्याकडे जेंट्स साठी काय, मग आता लेडीज साठी? आम्ही साधारणतः आर पॉवर म्हणलं की कसं शक्यतो साडीसाठी बोललं जातं किंवा माझ्या मला काय म्हणायचं आहे की व्ही आर पॉवर आम्ही काम करतोय ह्याचा रिझल्ट आम्हाला एकच आहे की आमच्याकडे जे कस्टमर येतं त्यांच्या बोलण्यामध्ये मला हे जाणवतं तुमच्याकडे जे समाधान होतं ना ते बाहेर होत नाही म्हणतो। आम्ही बघतो बाहेर लोक आम्हाला गिफ्ट दे, डिस्काउंट दे, 6,000 रुपयाची साडी घेतलं तर तुम्हाला काहीतरी गिफ्ट, 200 रुपयाचं ब्लँकेट असतं त्याच्यावरती 1,200 रुपये किंमत लावायचं, तुम्हाला 1,200 गिफ्ट द्यायला बघा म्हणायचं। आमच्याकडे दिशाभूल नाही करत, दिशाभूल नाही करत, इथे लोणी लावत नाही, डिस्काउंट असेल लोणी म्हणजे डिस्काउंट देणं म्हणजे इथे लोणी लावणे, म्हणजे एखादी वस्तूची किंमत साधारणतः परत वाढवायची म्हणून कमी करायची, खरं काय? क्वालिटी हेच आपलं लावणारा पण रीच, कमी करणारा पण मीच, खरं काय? यामुळे एक भावामध्ये कस्टमरमध्ये माझ्याकडे गिऱ्हाईकाला भरोसा आहे। आणि मार्केटमध्ये
कॉम्पिटिशन आहे, अमुक आहे तमुक आहे, फिक्स रेटमध्ये माझी जबाबदारी आहे की कस्टमरला मी योग्य माल आणि योग्य रेटमध्ये द्यायला पाहिजे, चांगली क्वालिटी प्लस सगळं. आणि बाजारामध्ये जे डिस्काउंट देणार आहे, गिफ्ट देणार आहे वगैरे असे जे काही जे भानगड, आता प्रत्येकाची टेंडन्सी विचारसरणी वेगळी असते. माझ्या या विचारसरणीवरती भरोसा नाही आहे, यामुळे मी एक स्ट्रेट लाईन की बाबा कधी कुठलं काम करा, भरोसाचं काम करा, सरळ काम करा, हे एवढंच आहे. आपल्याला रिझल्ट मिळतोय, मोठ्या प्रमाणात रिझल्ट मिळत आहे, त्याच्या मागे लागतोय, मेहनत दिसते, सगळ्यांना वाटतंय की बाबा पवार, पण आमचं ही चौथी पिढी आहे हे कोणाला माहित नाही, कोणाला म्हणजे हे सगळं दिसते, भव्य दिसते, पण त्याच्यामध्ये आम्ही रोज सकाळी 10 वाजता दुकानात असतो, जेवायला टाइम मिळत नाही, घासतोय, प्रत्येक कस्टमरला कन्व्हिन्स करतोय, आणि ह्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे की आम्हाला वाटत होतं की बाबा काय दिवस, बाबा किती कस्टमरला कन्व्हिन्स करायचे, किती पटवायचे, पण या लॉकडाऊनमध्ये कळलं की आपण बोलतोय रोज कस्टमर बरोबर, यामुळे आपलं जीवन आहे. मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सर, आपण लेडीज साड्यांसाठी तर आहोतच, पण या व्यतिरिक्त आणखी काय लहान मुलांसाठी किंवा नाही 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 आम्ही नाही, आमचा आता सध्या ड्रेस मटेरियलचा भाग आम्ही चालू केलेला आहे. आम्ही कुठलेही काम थोडंसं स्टेप बाय स्टेप करतो, आणि आमचं हे साधारणतः आम्ही ड्रेस मटेरियलचं वरचं सेक्शन मी तुम्हाला दाखवतोच. सुरुवात आम्ही ड्रेस मटेरियल सुरुवात फक्त एक कपाटाने केली होती 3 वर्षाखाली. आज ड्रेस मटेरियलचा पूर्ण सेक्शन आम्ही पूर्ण उभा केलेला आहे, भरपूर व्हरायटी आम्ही देतो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. त्याच्यानंतर ना आम्ही शूटिंग चालू केलेलं आहे जीन्ससाठी. आता लिननचं सगळ्यांना आजच्या डेटला सगळ्यांना लिननचंच वेळ भयंकर आहे, जीन्स आणि आजकालच्या टाईमवरती लिनन शर्ट हे ट्रेंड फार आहे, यामुळे आमच्याकडे आता शूटिंग लिननचं पण आम्ही आयटम वाढवतो आहे. अजून एक साधारणतः पुढच्या आठवड्यात आम्ही अजून शूटिंगचं लिनन भाग आम्ही वाढवतो आहे. पण तसं बाहेर बोललं जातंय किंवा वी आर पवार प्रसिद्ध कशासाठी, तर साड्यांसाठी, कारण ते आपण कमवलेलं आहे आणि ते मिळवलं आपण. ते काय ना, आमच्या लाईनमध्ये एक म्हण आहे, आसमान की ऊंचाई, समंदर की गहराई और कपडे की लंबाई खतम नाही होती. यामुळं हे कितीही ठेवा, काही ठेवा, याला लिमिटेशन्स नाही आहेत आणि मर्यादा नाही आहे, यामुळं ते वाढतच जातं आहे, दाखवतच जातो आहे, पैसे कमवायचे आणि परत त्याच्यातच हाकून बसायचं असं याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये पण समाधान आहे. महेश सरांसोबत गप्पा मारतो, त्याचबरोबर आता त्यांची चौथी पिढी म्हणजे त्यांचा मुलगा आजोबांपासून चालू झालेला हा व्यवसाय आहे. दीपक सर आता आहेत आपल्यासोबत, सर आपण कधीपासून? मी साधारणतः 7वीपासून या बिझनेसमध्ये आहे, आणि जर फुल टाईम बघायला गेलं तर मागच्या 2 वर्षापासून मी फुल टाईम या बिझनेसमध्ये आहे. आणि काय सर, बाबांनी आजोबांनी तर तुम्हाला पहिल्यापासून मी पाहत आहे, पण आता मी प्रत्यक्ष ग्राहकांशी तुमचा संपर्क येतो, तर काय सांगा तुमच्या अनुभव? ह्याच्यामध्ये काय झालं आहे, लोकांचे गरजा तर तेच आहेत, पण बिझनेस करायचा जो मॉडेल आहे किंवा जो पद्धत आहे तो बदलत आहे. तर आम्ही जे बदलत चाललं आहे, जे बिझनेस करायचं जे कॉन्सेप्ट जे बदलत चाललं आहे, आम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्या हिशोबाने बिझनेस करायचा पद्धत बदलतो आहे. व्हरायटी तर तेच राहणार आहे, सिल्क राहू दे किंवा प्रिंटेड राहू दे किंवा फॅन्सी राहू दे, व्हरायटी तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये डिझाईन कलर असे बदलणार, फक्त कस्टमरला ॲप्रोच करायचा जो पद्धत आहे आता तो बदलत आहे. तर आम्ही त्या हिशोबाने स्वतःला बदलत आहे सध्या, हो मागणीच्यानुसार बदलत आहोत. आता बघा, साधारणतः ऑफलाईन पण चालू आहे आणि आता सध्या आम्ही ऑनलाईनवर पण कॉन्सन्ट्रेट करतोय, ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म तयार करतोय, वेबसाईट तयार करतो आहे आणि ॲप पण तयार करायचा आम्ही सध्या विचार आहे. सर, आता ऑनलाईनचा विषय निघाला तर आता ऑनलाईनचा बिझनेस चालू आहे, तर त्याचा आपल्या बिझनेसवरती काय परिणाम झाला? ऑनलाईनचा तर एवढा परिणाम झालेला नाही आहे. ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला सांगतो, ऑनलाईन विक्री होत आहे. आता माझा अनुभव सांगायचा तर मी पण एक साडी ऑनलाईन मागवली होती, म्हणलं एक प्रयोग तर करून बघू बाबा काय कॉन्सेप्ट आहे, आम्ही कुठं मागं पडतोय म्हणून आम्ही काय केली, 3000ची साडी मागवली. कापड बघितलं तर ते कापड साधारणतः 1000-1200 कापड होतं आणि विकत आहे 3000 तर लोकांना त्या कापडाचं फील घेतल्याशिवाय खरेदी करणं अवघड आहे. आणि लोकांचं आमचं ब्रँड जे बसलं आहे त्या ब्रँडमुळं काय होतं आहे, कस्टमर आमच्याकडनं ऑनलाईन बिंदास येतं की बाबा पवारकडं घ्यायचं तर हे गोळे झाकून घ्यायचं. कारण काय आहे, कस्टमरचा आमच्या स्टोअरमध्ये वॉक इन झालेलं असतं, त्यांनी कापडाला हात लावलेला असतं, सगळं केलेलं असतं, त्यामुळं विश्वास असते. तर त्यामुळं कस्टमर काय आहे की पवारचं ब्रँडिंग असल्यामुळं लोक डोळे झाकून ऑनलाईन घेतात. म्हणजे जरी कितीही ऑनलाईन बिझनेस चालू असतं आपला ऑनलाईन बिझनेसमध्ये सांगायचं म्हणलं तर, साधारणतः माझ्या मुलाने जेव्हा साडी मागवली होती त्यावेळेला आमच्या घरामध्ये डिस्कस झालं की ऑनलाईनमध्ये कस्टमर जे विक्रेते आहेत, जे मॅन्युफॅक्चरर आहेत, ते साडी दाखवतात आणि
देतात विकतात हे जस्ट कोण आहेत की बाबा जस्ट हे लाईनमध्ये आलेले आहेत त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे ह्या कामातून ते काम करत आहेत. आज कस्टमरला ऑनलाईनमध्ये पूर्वी साधारण बघा 3 वर्षाखाली जेव्हा स्मार्ट मोबाईल दिसायचं ना ती एखादी VIP बाई मी ऑनलाईनमध्ये मी साडी मागरती करते असं ते बोलत होते. मग 2 अनुभव 3 अनुभव आले कस्टमरला मग किंवा ते कस्टमरला समजलं मग आजकाल हल्ली बाय का बोलतात ऑनलाईन नको फील आला पाहिजे. मग हा जो कस्टमरच्या मनावरचा पडलेला जो गैरप्रभाव आहे जो कस्टमरला जे फसगत केली जाते ऑनलाईनच्या माध्यमातून की कापडाचं एखादं आपण असं फील केल्याशिवाय बरं वाटत नाही. मग आपण जी वस्तू समजा आपण 1000 रुपयाला जी वस्तू आहे ती आपण जेन्युइन मनाने दिली पाहिजे की बा ही 1000ची वस्तू आहे ऑनलाईनमध्ये दाखवायचं काहीतरी MRP दाखवायचं एवढ्याच एवढ्याला डिस्काउंट द्यायचं मग हे कस्टमरचं फसगत होतं आहे. मग आमच्या स्वतःच्या अनुभवावरनं आम्ही घरामध्ये डिस्कशन केलं की बाबा कस्टमरची फसगत व्हायला नाही पाहिजे आणि आपल्या ब्रँडचा आपण पुरेपूर फायदा घ्यायचा आणि आपल्या ब्रँडचा प्रसार व्हायला पाहिजे. आमच्याकडे साधारणतः बघा 300 किलोमीटर रेडिएशनचे कस्टमर आहे. मग कस्टमरला भरोसा नाही आपण माल देऊ शकतो कस्टमरचे फसगत होऊ नये या विचाराने आम्ही आता ऑनलाईनचं पाऊल पुढं टाकतो. आता याच्यामध्ये पण काय झालं आहे की आता ऑनलाईन साधारणतः मागच्या 1-6 महिन्यापासून चालू आहे. 6 महिने लॉकडाऊनच्या आधी पण होतं आणि आता पण सध्या चालू आहे. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट एक सांगतो जेव्हापासून चालू केलो आहे आणि आजपर्यंत एक सुद्धा साडी परत आलेली नाही. ऑनलाईन चालू आहे अजून पण चालू आहे पण एक सुद्धा साडी रिटर्न आलेली नाही. एक पण साडी रिटर्न आलेली नाही किंवा तुमची क्वालिटी मला आवडली नाही किंवा जो कापड तुम्ही दाखवलात तो खराब आहे दाखवलात एक आणि दिलात एक हो सेम सेम सेम. त्यामुळं जेव्हा चालू केलो साधारणतः बघा 6 महिने ते 8 महिने झाले तर ह्याच्या आधी पण आम्ही लॉकडाऊनच्या आधी पण करत होतो पण तेव्हापासून ते आजपर्यंत आत्ता सध्या चालू आहे तर एकही साडी अशी रिटर्न आलेली नाही किंवा आम्ही एक्सपेक्टेशनपेक्षा तुम्ही काहीतरी खाली दिलात. जे काही करावं लागेल ते मनापासून कस्टमरला जेन्युइननेस ठेवावं लागणार की बाबा मी जे देतोय ते कस्टमरची फसगत होऊ नये. मिनिमम पासून मिनिमम पण आहे ती पॉलिस्टर पैठणी आर्ट पैठणी बेंगलोर पैठणी साऊथ पैठणी येवला पैठणी पैठण पैठणी सोलापूर पैठणी. आता काय ते काय म्हणते तर जसं आपण तिला बोलायला बसलो तर काय कमी पडतंय वेळ पण कमी पडते एवढ्या क्वालिटी मी पैठणी मागवले बघून घ्या. तर आता VR पवार साडी सेंटरमध्ये आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे किती मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. आता आपण अशा ज्या मॅडम आहेत आलेल्या इथे त्यांच्यासोबत बोलणार आहोत. मॅडम नमस्ते. नमस्ते. आपण कुठून आहात? मी विजापूर कर्नाटकमधून आलेली आहे. अच्छा. आम्हाला तिथे रिव्ह्यू मिळाले की या दुकानात आपल्याला सगळ्या व्हरायटी मिळतील म्हणून आम्ही लग्नाच्या खरेदीसाठी खास पैठणी घेण्यासाठी इथे आलो होतो. इथे आलो हो सिलेक्ट केले आम्हाला पसंत पण पडले मिळाली इथे भरपूर व्हरायटी पाहायला मिळाली आणि पॅटर्न पण आवडले आम्हाला तसे आम्ही. थँक्यू. नमस्ते. मी सुवर्णा मलघन आणि मी सांगलीहून आली आहे आणि हां साडी खरेदीसाठी आली आहे. मनपूर्वक छान छान मस्त साड्या मिळाल्यात आम्हाला. पैठणी पण घेतल्यात 2-3 आणि फॅन्सी साड्या पण तेवढाच स्टॉक आहे इथं. मला मनाला खूप चांगलं वाटलं इतक्या लांबून आलेल्याचं चीज झालं असं वाटलं. थँक्यू. हां समाधानी आहे. मी पंढरपूरहून आलो मॅडम. मी जवळपास 5-6 वर्षापासून इथं येतो. इथं कसं आहे व्हरायट्या भरपूर पाहायला मिळतात आणि व्हरायट्या दाखवताना इथं एकही यांचा प्रतिनिधी कंटाळत नाही एकदम फ्रेशपणा सांगतो त्यामुळे आम्हाला काय घेण्याची इच्छा होत आहे. एक जर मागितली ते 10 दाखवतात 10 मागितलं तर 100 दाखवतात. पंढरपूरनं इथं येतं याचं सार्थक मनाला समाधान 100% आणि पूर्ण स्टाफ जे आहे प्रतिनिधी एकदम चांगले आहेत म्हणजे वातावरण एकदम फॅमिली बेस्ट सर्व एकदम छान आहे आणि विश्वास आहे विश्वसनीयता आहे इथं. कमाई खरी हीच आहे. हां सर बोलतात कस्टमरचं जे समाधान आहे ना हीच कमी आहे. हे जर झाड जगलं तर ह्याच झाडाला फळ लागणार आहे त्यामुळं कस्टमर फर्स्ट रेफरन्स अन्नदाता आहे. यामुळं सगळ्यात पहिला फर्स्ट रेफरन्स कस्टमर ते समाधान तर सगळं समाधान 100% समाधान होते. साडी वेगळी विणलेली आहे आणि बॉर्डर वेगळा विणलेला आहे.
इथं जर तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसेल. हो म्हणजे हां हां इकडे वेगळा निकडेल. इथे वेगळा विणलेला आहे आणि इथे वेगळा विणलेला आहे. ही सोलापूरमध्ये विणलेली पैठणी. विणलेली पैठणी आहे. सोलापूरची पैठणी आहे. ही पैठणी सहीकडे जाते. सोलापूरमधून. सोलापूरमधून. काही व्यापाऱ्यांना पण आम्ही खूप सुंदर आहे सर. कलर कॉम्बिनेशन डिझाईन. अच्छा तारखेला कसं आहे की वाह क्या बात आहे. खूप सुंदर सर सोलापूरची पैठणी. इतक्या दिवस सोलापूर आपला इरकलीसाठी प्रसिद्ध होता आता पैठणीसाठी सुद्धा चालू आहे. हळूहळू इतिहास घडेल. घडेल नक्की सर. घडण्यासाठी वेळ लागतोच. नक्की सर. पण एवढं छान इतिहास पण घडेल. नक्की सर. आता इरकली बरोबर पैठणी सुद्धा सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये प्रोडक्शन होत आहे आणि इथून येवल्याला सुद्धा माल जातो. हा का. पुण्याला माल जातोय. सोलापूरची पैठणी म्हणून जाते आता. ते लोक स्वतःच्या ब्रँडिंगसाठी सोलापूरचं नाव पुढे करत नाही. करत नाही. पण आपल्याकडून ते आपल्याला माहिती आहे. आलात मी तुम्हाला झूमवरती पण घेऊन जाऊन दाखवू शकतो. नक्की सर. नक्की. तर म्हटलात की आता आपण बोलताना म्हटलात की नक्की तुम्हाला आपण जिथं बनवतो तिथं नेतो. पण सर तुम्ही विश्वास जो कमवला आहे त्याच्यावरतीच हे सगळं उभारलेलं आहे. म्हणजे एवढा विश्वास आहे आमचा देखील की 1980 दुकानदारी असल्यामुळे कस्टमरचा जो भरोसा आमच्यावरती ठाकलेला आहे भरोसेचं वजह आमच्या खांद्यावरती आहे. यामुळे प्रत्येक गोष्ट आम्हाला जेन्युइननेस करावं लागतं. नर्वसनेस बद्दल आता मार्केटमध्ये हा जो सध्याचा जो क्लायमेट आहे आता मानसिक तयारी सगळ्यात पहिले हे स्वीकार करणं आहे की आपल्याला काय आहे काय मिळणार आहे. अपेक्षा न करता जे पदरात आहे त्याच्यामध्ये भागवणं तर त्याच्यातून मार्ग निराशा येत नाही. अपेक्षा करता जेव्हा ते मिळत नाही त्यावेळेला निराश माणूस होतो. मग यावेळेला आपल्याला हे मान्य करायला पाहिजे की गव्हर्नमेंटनी पण अजूनसुद्धा बोनस डिक्लेअर केलेला नाही आहे. हे वास्तविक आहे. ही वास्तविकता आपल्याला मान्य करावं लागेल. यामुळं आपण मनात जेव्हा आपण हट्ट धरतो जेव्हा लहान बाळ हट्ट धरतं की बाबा मला ही वस्तू पाहिजे की त्या बाळाला आपण ती एखादी वस्तू लहानशी असते त्याला ती मिळाली ते माणूस त्या तो मुलगा क्षणार्धात विसरून जातो कामाला लागतो. पण देवाने आपल्याला जे जे स्टॉक दिलेलं आहे ते स्टॉक आपण जेव्हा जास्त यूज करतो त्यावेळेला नर्वसनेस येतो. नर्वसनेसमध्ये तुम्हाला चारच गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट सेल्फ कॉन्फिडन्स, देवावरती विश्वास, कामावरती विश्वास, घरावरचं प्रेम आणि त्याच्या सगळ्याबरोबर मित्रांची फौज लागते. मित्रांची फौज हा जो असा जो प्रकार आहे. मित्र हा भाऊ आहे. मैत्रीण ही आपली वाईफ आहे. मित्र आपले जे आहे जे बाहेरचे आपले जे सगळे मित्र आहे मंडळी ही सगळे फौज आहे. त्यांच्यावर आपण जे रोज उठून बोलतो चर्चा करतो हसतो भांडतो ही जी फौज आहे ह्याच्यावर आपण जर रोज टॉकेटिव्ह असलो त्यांच्याशी रोज भिडत असलो गप्पा मारत असलो तर हा जो फौज आहे हे आपल्याला स्वतःला बिल्ट करते असं माझा स्वतःचा विश्वास आहे. नक्की सर. खूपच छान आहे. त्याच्यामधून नर्वसनेस पण येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. यामुळे तुम्ही रोज टॉकेटिव्ह पाहिजे. तुम्ही अध्यात्म पाहिजे. तुमची भक्ती पाहिजे. श्रद्धा पाहिजे. देवाऱ्यावर पाय पडायला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं तरी पाहिजे. सुपरफास्ट जेव्हा आपण जगतो त्यावेळेला थोडंसं जेव्हा अपेक्षा भंग होतो त्यावेळेला नर्वसनेस येतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला हे मान्य करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीला पायऱ्या आहेत. आता दिवाळीला बोनस मिळणार नाही आहे यामुळं मनामध्ये खचून जाऊन नाही जाणार की बाबा यावर्षी आपण फटाकडे उडवायचे नाही आहेत. आपल्याला साधारणतः यावर्षी दिवाळीला बाबा 10,000 खर्च करायचा आहे तर आपल्याला कसं 7,000 भागवायचं आहे याचं गणित घालायचं. मग तो नर्वसनेस असतो जो ना तो पुरुषावरचा नर्वसनेस मेन इकॉनॉमी आहे. यामुळे इकॉनॉमी पुरुषामध्ये असताना त्यावेळ देवाने आपल्याला जे मित्र दिले आहेत त्यांच्याशी बोलणं करणं भेटणं त्याच्यामुळे भरपूर काही गोष्टी आहेत. काढत जाणं आहे त्यातून मार्ग काढत जाणं ह्याच्यामध्येच खरंच जीवनाची मेख आहे. अपेक्षा न करणे आणि पळत राहणे. तर आज आपण आलो होतो चाटी गल्ली येथील VR पवार साडी सेंटरमध्ये. तर आता दसरा दिवाळीचा सण येतोय आणि सणानिमित्त मी आपल्या प्रेक्षकांना आव्हान करू इच्छिते की नक्की तुम्ही चाटी गल्ली येथील VR पवार साडीमध्ये कोणकोणत्या किती अनलिमिटेड व्हरायटीज आहेत. साड्या असतील ड्रेस असतील आत्ता सर सांगितल्याप्रमाणे इरकल असतील पैठणी असतील त्या सणासाठी घेऊन आपला आनंद द्विगुणित करा हेच मी आपल्या सोलापूरकरांना आव्हान करू इच्छिते. सर तुम्ही एवढी छान माहिती दिलात आपल्या सोलापुरातील ग्राहकांना त्याबद्दल तुमचे देखील मी तुमचं तुम्ही इथं येऊन आम्हाला टाईम येऊन सगळं समजून घेतलात यामुळे मीही तुमचे आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू.